मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, आपल्या भावाने रामने नवीन गाडी घेतली, तर आपण गाडी घ्यायला जाणार आहोत आणि ब्लॉग सुरू केला आहे मी. तर आधी आपण गाडी घ्यायला जाऊया. रामचा कॉल आला होता की इतक्या इतक्या वाजता निघायचं आहे, तर आपण निघालो आहे. आपल्याबरोबर आहे राम, रामची मावशी आहे आणि मयूर येईल, त्याचं तळ्यात माहीत आहे, रोया चिक्या आणि मी, आम्ही एवढे जण, आम्ही सगळेजण चाललो आहे मित्र त्याची गाडी घ्यायसाठी. तर आजचा व्लॉग कसा बनतो आहे बघूया. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये नेहमी पपी आम्हाला काही सोडत नाही, आता जरा गप्प आहे. आता मी तुम्हाला दाखवतो, मी इथून हल्लो ना की लगेच ओरडायला सुरुवात करेल. बघा त्याला मी बोलतो, चला 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 चला, बाय 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 बाय. बघितलं असं त्याचं सुरू असतं, मला कुठे जाऊच देत नाही, व्हिडिओ बनवता पण देत नाही. ज्यावेळी पण मी रेकॉर्डिंग चालू असतं माझं घरामध्ये रील्ससाठी वगैरे, त्यावेळी तो अजिबात मला काय करू देत नाही. मग मम्मी त्याला तिसऱ्या माळ्यावरती घेऊन जाते आणि असं त्याच्या बाजूला बसून राहते की आवाज बंद कर, पपी ओरडू नको. तर आता ह्याला मला लॉक मारून जायचं आहे, तो खूप हल्ला करणार आहे कारण मम्मीसुद्धा गेली आहे कामाला आणि आता मी निघतो आहे. तर जाऊया आता व्हिडिओ शूट घ्यायला, सध्या कोण नाही माझ्याबरोबर, सोलारिसमध्ये जाऊया, रामला वगैरे भेटू, त्यावेळी मग शूट घेऊया. आता आधी जातो मी गाडी घेऊन येतो. मित्रांनो आपण, अरे बाप रे, फुल ड्रेस कोड बिस्कुट मारून आला भाई. चिक्या बाय, मयूरला घ्यायला गेलेलो मी, मयूरला घेऊन आलोय. चिक्या बाय आपल्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं नाही, नई गाडी आलेली, क्या बोलते, नई गाडी आलेली आहे. डिओ घेऊन गेलेलो, मयूरला घेऊन आलो आणि आता थोड्या वेळाने आपण पण निघू. रामचा चार्जर ठेवूया डिकीमध्ये आणि बघू अजून कोण कोण येतं, अजून फायनल कन्फर्म नाही कोणाचं, जसे येतील तसे मग आपण निघूया. तर मित्रांनो आपण फायनली निघालोय रिक्षेमध्ये, रामची मावशी आली आहे, राम आहे आणि मी. मयूरला गाडी घेऊन मी पाठवलं पुढे ते बॉम्ब ब्लास्टर आणायला. मयूर आणि चिक्या गेले आहेत बॉम्ब ब्लास्टर आणायला, ते लोकं घेऊन येतील आणि मग आपल्याला तिकडे डायरेक्ट त्याला कॉम्प्लेक्समध्ये भेटणार जिथून गाडी आपण घेणार आहे. तर आता आपण सध्या आहे पवईला, त्यांच्याने आपण चाललो आहे, मयूर येईल तिकडे भेटेल, तर आपण डायरेक्ट तिकडे शॉपवरती गेल्यावर भेटू. भावाची एक्साइटमेंट लेवल हाय आहे गाडी घ्यायला, पण ड्रेसिंग ड्रेसिंग मारून आलं आहे. तर तिथून पुढे काय प्लॅनिंग आहे ते तिथे पोचल्यावरती बघू. पोचलोय वक्रतुंड मोटर्सला, राम आहे इकडे आणि आता आपण शॉपमध्ये जाऊया. ओपनिंग करायचं आहे गाडीचं आपल्याला, तर बॉम्ब ब्लास्टर वगैरे चिक्या घेऊन आले आहेत, चिक्या आणि मयूर आलेला. तर रोड क्रॉस करूया आणि आधी आपण शॉपमध्ये जाऊ. रामचं रील शूट चालू आहे भाई, इथेच ओपनिंग करायचं आपल्याला. गाडी गेली आहे वॉशिंगला, गाडी वॉश होऊन येईल, गाड लावतील गाडीला आणि त्यानंतर मग आपल्याला आता गाडी भेटेल. आपण शॉपमध्ये आलो, पेपर वर्कचं काम बाकी आहे भाऊ, पाणी बिणी कसं. चिक्या शूटसाठी तयारच आहे भाई, मोबाईल बिवाईल कॅमेरा ऑनच आहे. हो भावाचं पेपर वर्क करूया. धक्का मारो, दे धक्का. अंकलला मदत करताय बिचाऱ्याला, एवढं हेवी घेऊन चालते, आता वरपर्यंत घेऊन जाणार वाटतं हे लोक. अरे थांबला तो अंकल, यांनी थांबवलं तर जीव काढतायत अंकलचा, तेवढा चढव त्या लोकांनी चढवून आणला वर. फायनली भावाची गाडी आली आहे, गार्ड वगैरे लावून मस्त. आता पटापट ओपनिंग करू आणि मग आपण निघू मंदिरात जायला. गाडी ओपनिंगचं काम चालू आहे, चिक्या व्हिडिओ शूटर आणि आपला राम बोलतोय माचिसला, माचिसला बोलतोय. काय माचिस, काय काय माचिस, चिक्या अँगल सेट करतो. येवला अँगल घालून घे ना बेटा, लाईट बी जरी सेट कसं आहे ना.
खड़े फूट गया और अगर नहीं आया तो लेने के देने। अरे किधर से देखना। फायनली गाडी आपल्या हातात आली आहे आणि आता आपण चाललं पेट्रोल भरायला। तर मयूर आणि चिक्या जातील घरी, तू पण घरी सोबत आहे ना? मी आणि मी रामच्या गाडीवर बसणार आहे आणि आम्ही चाललो आधी पेट्रोल भरायला। राम घेऊन जाईल मला आणि मग आम्ही निघू मंदिरामध्ये जायला। मयूर टर्न मारून देतोय, चला मी आणि राम जातो आधी गाडी घेऊन पेट्रोल भरून। भावाने गाडी स्टार्ट केली आहे, तर आता आधी आपण पेट्रोल पंपला जाऊया आणि पेट्रोल भरून घेऊया। मयूर माझी गाडी घेऊन गेलाय चिक्याला सोडायला, तर मयूर चिक्याला सोडून परत मंदिरात येईल। आपण आय थिंक ठाण्याला नाही जात आहे, सुवर्ण टेम्पलला जाणार पवईला, नागनागेश्वर मंदिरामध्ये तिकडेच गाडीची पूजा होईल, तर आपण मंदिरामध्ये भेटू। ले पहिली राईड, आरामात चल आरामात चल, टेन्शन नको घेऊ। गाडी घेऊन आपण फायनली पोहोचलोय मंदिरात आणि आता मंदिरात दर्शन वगैरे घेऊया, नंतर मग गाडीची पूजा करू। आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड आहे की नाही माहिती नाही, बघूया। आधी चप्पल काढूया आणि मग आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो फायनली घरी आलोय, सोलारिसमध्ये गाडी रामची सोडली आणि त्याची मावशी वगैरे मग सोलारिसमध्ये थांबलेले। राम मला बोलला की तू जा आता चालेल, मग त्यानंतर सगळं तिकडचा आमचा कार्यक्रम झाला मंदिरातला। आम्ही सोलारिसला आलो, थोडा वेळ थांबलो,
त्याची दुसरी मावशी पण आली, तिने सुद्धा गाडी वगैरे बघितली, चेक केली कशी दिसते, लाईटी वगैरे बघितलं, ते लोक सगळेजण खुश झाले. तर आणि मग त्यानंतर मग मी माझ्या घरी यायला निघालो. मयूर तो अगोदरच आलाय आणि भावानी फायनली, त्याचं स्वप्न होतं, त्याने शेवटी फायनली त्यांनी ती गाडी घेतली आहे. आणि भावाला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. सेफ गाडी चालव, सेफ राईड कर, जास्त स्पीड चालवू नको. साईंचरणी प्रार्थना करूया आणि आजचा ब्लॉग आपण संपवूया. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर, ओम साईराम.